सध्या मराठी छोट्या पडद्यावर अनेक मालिकांचा बोलबाला आहे, पण त्यातील एक मालिका फारच लक्षवेधी ठरते आहे आणि ती मालिका म्हणजे देवमाणूस. झी मराठीवर ही मालिका गेले अनेक दिवस सुरू आहे, विविध ट्विस्ट येत आहेत, पण आत्ता सध्या मालिकेत एक प्रचंड मोठा ट्विस्ट आलेला आहे, म्हणजे डॉक्टर जो आहे अजित कुमार म्हणजेच देवी सिंग ह्याचा खरा चेहरा काही अंशी लोकांसमोर यायला लागला आहे आणि ACP दिव्या सिंगने त्याला अटक केले, ते सुद्धा ऐन लग्नाच्या मांडवातून. तर ह्या सगळा जो ड्रामा आहे जो गेले काही दिवस सुरू आहे तो अगदी फारच या मालिकेसाठी यशस्वी ठरलेला आहे, फारच फायदेशीर ठरलेला आहे. कारण काय, 22व्या आठवड्यात म्हणजे 22व्या आठवड्याचा TRP नुकताच आलेला आहे आणि त्यामध्ये या मालिकेने एक नवा रेकॉर्ड कायम केलेला आहे. 10:30 रात्री ही मालिका आपल्या भेटीला येत असते, तर 10:30 हा जो स्लॉट आहे हा थोडा रिस्की म्हटला जातो. कारण काय, त्या स्लॉटमध्ये एखादा जॉनर चालतो, एखादा जॉनर नाही चालत असं सुद्धा होताना दिसतं. या आधी आपण पाहिलं असेल तर झी मराठीवरच हा स्लॉट चालला होता, तो रात्रीस खेळ चाले या मालिकेसाठी. तर रात्रीचा जो जॉनर असतो तो तितका चालतो का नाही हे माहीत नाही, पण या मालिकेसाठी तो नक्कीच चाललेला आहे आणि या मालिकेने 22व्या आठवड्यात 6.3 म्हणजे 6.3 TRP गाठलेला आहे. हा सर्वाधिक TRP मानला जातो या स्लॉटसाठी. तसं बघायला गेलं तर सगळ्या मालिकांमध्ये मराठी मालिकांमध्ये जर तुम्ही पाहिलं तर सगळ्या चॅनल्सवरच्या देवमाणूस ही मालिका 4th क्रमांकावर आहे, पण 10:30 स्लॉट जर तुम्ही बघितला तर सर्वाधिक TRP या मालिकेने कमावलेला आहे. तर काय या मालिकेसाठी काम करत आहे, तर सध्या सुरू असलेला मालिकेतील ट्विस्ट. मालिकेतील पात्र तर उत्तम आहेत, सगळ्यांची कामं खूप छान होत आहेत, म्हणजे अगदी सरू आजीसारखं पात्रसुद्धा जे साईड कॅरेक्टर आहे ते सुद्धा एकदम फेवरेट झालेलं आहे, हिट ठरलेलं आहे. त्यामुळे ह्या सगळ्या पात्रांची जुळून आली जी केमिस्ट्री आहे किंवा ह्यांची जी पडद्यावर दिसणारी जी केमिस्ट्री आहे ती सगळी या मालिकेसाठी उत्तम काम करते आहे. मालिकेचे डायलॉग्स खूप छान आहेत आणि त्यात किरण गायकवाड हे मुख्य कारण आहे, हा मालिकेचा USP आहे. कारण काय, त्याने जो डॉक्टर साकारला आहे तो अगदी भारी आहे, एकदम मस्त आहे, म्हणजे त्याची चीड येते, त्याचा राग येतो, इतका उत्तम त्याने साकारलेला आहे. त्यामुळे मालिकेसाठी हे सगळं काम करते आहे आणि तेच दिसतंय ते या TRP मधून. त्यामुळे 22व्या आठवड्याला सर्वाधिक TRP मिळाला आहे. तर नवा ट्विस्ट, नवं वळण आलंय आणि नवा रेकॉर्ड असंच म्हणावं लागेल, कारण की मालिकेत आता पुढे काय घडणार आहे ते आपल्याला पाहायला खूप मजा येणार आहे. मालिकेत नवीन ट्विस्ट सुरू झालेले आहे, जसं तुम्ही पाहिलं तसं आर्या देशमुखची एंट्री झाली आहे, म्हणजे सोनाली पाटील वैजू नंबर 1 या मालिकेतून आपल्या भेटीला आली होती, ती आता या मालिकेत आलेली आहे आणि तिची एंट्री झालेली आहे, ती वकील म्हणून दिसते. तर ती आली आहे, त्यात नेहा खान आहेच आणि हे सगळं जुळून आता मालिकेत पुढे देवी सिंग कायम तुरुंगात जाणार का की तो याच्यातून काहीतरी नवीन शक्कल लढवणार हे पाहणं फार महत्त्वाचं आहे आणि फार रंजक ठरणार आहे. त्यामुळे मालिकेचा TRP वाढणारच आहे, कारण की हे ट्विस्ट त्या मालिकेसाठी काम करतायत हे कळलंय आपल्याला. तर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला आणि देवमाणूस मालिका तुम्ही पाहताय का, तुम्हाला त्यात पुढे काय होणार, काय वाटतंय हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि मनोरंजन विश्वातील नवनवीन घडामोडी, लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिप जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मीला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.